हॅलो नमस्कार, ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील उच्च शिक्षणाच्या नव्या दिशा या संदर्भातील अभ्यासू जी मांडणी केली आहे ती आपण या लेखामध्ये सविस्तर पद्धतीनं समजून घेणार आहोत। त्यामुळं आकडेवारी आहे त्याचं देखील आपण विश्लेषण करणार आहोत। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका, कारण की अशा स्वरूपातील अद्ययावत माहिती आपण नियमित पद्धतीनं इथं टाकत असतो ज्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माहिती तुम्हाला घेता येईल। त्याचबरोबर अशा स्वरूपातील माहिती जाणून घेण्यासाठी आपण याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे, त्याबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जो आहे ऑल एक्झाम कट्टा त्याची देखील लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्राध्यापक भरती MPSC मार्फत घेतलेली त्याची माहिती, अभ्यासक्रम, क्लासेस, त्याचबरोबर सेटनेट परीक्षा पेपर 1 पेपर 2, त्याचबरोबर शिक्षक भरती TET परीक्षा TET परीक्षा CTET परीक्षा या सर्व परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती त्या ग्रुपच्या माध्यमातून मिळणार आहे। चला तर मग आपण आपल्या लेखाला सुरुवात करूयात। उच्च शिक्षणाच्या नव्या दिशा। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण 822 विद्यापीठे तर 34,000 महाविद्यालयं व 91 राष्ट्रीय मानांकित संस्था आहेत। यामध्ये 370 राज्यशासित तर 123 अभिमत व 282 खाजगी विद्यापीठांचा समावेश आहे। भारत स्वतंत्र झाला त्याचवेळेस फक्त 20 विद्यापीठे व 500 महाविद्यालय अस्तित्वात होते। गेल्या 70 वर्षामध्ये भारतीय शिक्षण यंत्रणेमध्ये मोठी स्थितांतरे घडली। या काळामध्ये विद्यार्थी संख्या 1 लाखापासून आज अंदाजे 260 लाखापर्यंत म्हणजे 2,60,00,000 वाढली आहे। याच काळामध्ये भारतामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक स्तरावर मोठे बदल होत गेले। उद्योगधंदे वाढले, भारतीयांच्या बौद्धिक सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले। मात्र या काळामध्ये भारतामधील शिक्षण पद्धती मात्र अद्यापही 1935 मॅकॉलेच्या इंग्रजी व पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखालीच आहे। चार्ल उडच्या शिफारसीनुसार 1857 निर्माण केले मुंबई, कोलकाता आणि मद्रास येथील विद्यापीठे। आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले 3 विद्यापीठे कोणती, किंवा चार्ल उडच्या शिफारसीनुसार कोणते भारतातील 3 विद्यापीठांची निर्मिती केली, तर मुंबई, कोलकाता आणि मद्रास। आज 160 वर्षानंतरही जागतिक स्तर सोडाच पण देशांतर्गत गुणवत्तेत ही खूपच मागे आहेत। 1883 हंटर कमिशन, 1917 सँडल कमिशन, 1929 हार्टॅग कमिशन आणि 1937 ॲबट उड अहवाल या सर्वांनीच विद्यापीठाची स्वायत्ता, गुणवत्ता व इंग्रजी केंद्रित सरकारी नोकरी मिळवण्यासाठीचे शिक्षण यावरच भर दिला। पण पुढे स्वतंत्र भारतातील राधाकृष्णन आयोगाच्या शिफारसीनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाची निर्मिती की प्रक्रिया सुरू झाली। पुढे 1952 3 वर्ष माध्यमिक व 4 वर्ष उच्च शिक्षणाचे मॉडेल अस्तित्वात आले। त्यानंतर 1964 3 वर्षाची पदवी देणारे बंदिस्त अभ्यासक्रम अस्तित्वात आले। 50 वर्षानंतर बहुसंख्य विद्यापीठामध्ये आजही काय कालबाह्य आजच्या गरजांशी व युवकांच्या आकांक्षांची, त्यामध्ये आपण कौशल्य विकास असेल आणि विसंगत देशाच्या विकासासाठी मर्यादित क्षमता असलेल्या पदव्यांचेच कारखाने सुरू आहेत। बरोबर आहे, आपण एवढं शिकतो पण आपल्याला त्या शिक्षणाचा कुठंही व्यवहारामध्ये परत उपयोग होत नाही। त्यामुळं बेकारांचं जी प्रमाण वाढलेलं आहे, कोणत्याही स्किलचं, कोणत्याही कौशल्याचं शिक्षण आपल्यामध्ये दिलं जात नाही उच्च शिक्षणामध्ये। सन 1968 जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जे पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं, जरी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्याची गरज दर्शवत होते, तरीही प्रत्यक्षामध्ये याबाबत ठोस राजकीय निर्णय होऊ शकले नाहीत। थोडे बहुत दिखाऊ बदल करण्याच्या प्रयत्नामध्ये मूळ समस्येवर दुर्लक्षित झाले। पुढे दुसरे शैक्षणिक धोरण म्हणजेच 1986 10+2+3 हा आकृतीबंध लागू झाला। बरोबर आहे,
तो आजही बहुतांश राज्यांमध्ये लागू आहे. थोडक्यात म्हणजेच ब्रिटिश प्रणालीवर आधारित भारतीय शिक्षण यंत्रणा स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी अजूनही बहुतांश कालबाह्य प्रारूपावरच आधारलेली आहे. या काळामध्ये ब्रिटिश विद्यापीठांनी मात्र कालानुरूप बदल करून जागतिक गुणवत्तेच्या निकषानुसार आपली पुनर्रचना केली. संशोधन व नवीनतेची जोड देऊन उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावला व मोठी बाजारपेठही काबीज केली. या काळामध्ये हजारो भारतीय विद्यार्थी गुणवत्तेवर इंग्लंड अमेरिकेमधील विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी गेली. आपल्या बुद्धीची व कर्तृत्वाची छाप पाडून भारतीयांची प्रतिमा उंचवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं, पुढेही केले. स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या प्रथम सर्वकष राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करण्याचे महत्त्वाचं कार्य 1916 मानव संसाधन मंत्रालयाने हाती घेतले. प्रख्यात शास्त्र 2016 असं म्हणायचं आहे. तर प्रख्यात शास्त्रज्ञ म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या प्रथम सर्वकष राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करण्याचं महत्त्वाचं काम 1916 2016 मानव संसाधन मंत्रालयाने हाती घेतले. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर कस्तुरंजन यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत या नवीन शैक्षणिक धोरणाला अंतिम स्वरूप देण्याचे कार्य सुरू आहे. ही समाधानाची बाब आहे. ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतीय शिक्षण प्रणालीची स्वतःची खास ओळख होती. 5व्या शतकामधील तक्षशिला, नालंदा, कांचीपुरा, विक्रमशील अशा अनेक बलाढ्य विद्यापीठामध्ये ज्ञानार्जनाचे कार्य सुरू होते. गणित, वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान, अवकाश विज्ञान, न्यायशास्त्र, योगशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, व्याकरणशास्त्र अशा अनेक विद्याशाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी चीन, इंडोनेशिया, कोरिया, जपान व अनेक युरोपियन देशांमधून नालंदासारख्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी येत होते. या काळामध्ये चरक, सुश्रुतू, आर्यभट्ट, भास्कराचार्य, चाणक्य, पतंजली, पाणिनी अशा अनेक विद्वानांनी आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला. मात्र या गौरवशाली ज्ञान परंपरेचा पुढील काळामध्ये विकास होऊ शकला नाही, किंबहुना त्याचे खच्चीकरण केले गेले. भारतीय विद्यापीठांची आजची परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्णपणे पुनर्रचनेची आवश्यकता आहे. जुन्या प्रारूपामध्ये ढिगळ पद्धतीने बदल करून हे साध्य होण्याची शक्यता नाही. भारताची मूळ बलस्थाने तरुण पिढीच्या आशा आकांक्षा व देशाच्या विकासासाठी आवश्यक ज्ञान उपासना यावर आधारित सर्वकष पुनर्रचनेची तातडीची गरज आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होत आहे आणि याकडे आपली विद्यापीठे झगडत आहेत. राष्ट्रीय संशोधन संख्यांच्या निर्मितीनंतर विद्यापीठामधून विज्ञान तंत्रज्ञान या संशोधनाची वाढ होऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूने विद्यापीठामध्ये कौशल्य विकासही होऊ शकला नाही. विद्यापीठांच्या निरुपयोगी पदवीला अनाठायी प्रतिष्ठा मिळाली व त्यामुळे कसबी कलाकारांना, श्रमजीवांना, शेतकऱ्यांना उपेक्षा नशिबी आली. नीती आयोगानं 2017 ते 2020 कालखंडासाठी कृती आराखडा जाहीर केला आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, नाविन्यता, प्रोत्साहन देणारे वातावरण या बाबीवर भर दिले आहे. मात्र अद्यापही नीती आयोगाच्या कप्प्याकप्प्यामधील विचार करतो असेच दृश्य आहे. युनायटेड नेशन, जागतिक बँक अशा आंतरराष्ट्रीय संस्था आणि जागतिक सल्लागारांचा प्रभाव नीती आयोगाच्या कृती आराखड्यावर जाणवतो. उच्च शिक्षणाच्या धोरणामध्ये अद्यापही कृषी, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञानासारख्या विषयांना समजावून घेतले दिसत नाही. विद्यापीठामध्ये संशोधन व कौशल्य या दोन्ही बाबींना महत्त्व दिले गेले नाही, गेले पाहिजे. 1.5 लाख अभियांत्रिकीच्या पदवीधरापैकी फक्त 18% विद्यार्थी नोकरीसाठी पात्र आहेत. ही वस्तुस्थिती आजच्या पोकळ शिक्षण पद्धतीचे द्योतक आहे. शिक्षण व संशोधनाची फारकत करून आपण दोन्ही स्तरावर नुकसान करून घेतले आहे. भारतीय संशोधन संस्थांमधून अभावानेच नाविन्यपूर्ण व समाज उपयुक्त कार्य झाले आहे. अर्थातच याला इस्रो, DRDO, भाभा अणुसंशोधन संस्था, बेंगलुरूची विज्ञान संस्था व काही IIT अपवाद आहेत. उत्कृष्ट शासकीय नियतकालिकांमधील शोधनिबंध, पेटंट्स व उद्योजकता हे गुणवत्तेचे सर्वसामान्य निर्देशक आहेत. 2001 चीन व भारत यांची पेटंट मिळवण्याबाबतची बरोबरी होती. मात्र 2015 माहितीनुसार भारतापेक्षा चीन 4 पटीने पुढे गेला आहे पेटंटच्या बाबतीत, जे 2001 दोघंही देश बरोबर होते. भारतीय वंशाचे वैज्ञानिक परदेशामध्ये नोबेलसारखे सन्मान मिळवतात.
मात्र भारतीयामधील वैज्ञानिक सुयोग्य वातावरण अपुरा निधी आणि संस्थात्मक राजकारणासारख्या अडथळ्यांशी सामना करीत आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी फक्त निधी व अद्ययावत प्रयोगशाळा पुरेशी नाहीत, तर दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर कस्तुरंजन, डॉक्टर माशेलकर, डॉक्टर काकोडीकर यांनी त्यांच्या संस्थांचा कायापालट करून पथदर्शी उदाहरणे समोर ठेवली आहेत. उच्च शिक्षणाची विद्यापीठे व महाविद्यालये यांचे स्थान निर्विवाद आहे, मात्र आज त्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही ही वस्तुस्थिती आहे. चुकीच्या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्तेचे मोजमाप करण्यामुळे केवळ कागदावरच संशोधन दाखवण्याचे धाडस अनेक प्राध्यापकांनी केले व त्याच्यामधून बोगस जर्नल्स पेव फुटले आणि भारतीय प्रतिमा जागतिक स्तरावर डागाळली गेली. यावर उपाय म्हणून महाविद्यालयीन प्राध्यापकांना संशोधन क्षेत्रापासून मुक्त केल्याने शैक्षणिक दर्जावर दुर्गामी विपरीत परिणाम होऊ शकतात. शिक्षण, संशोधन, नाविन्यता, कौशल्य या सर्वांचा समतोल उच्च शिक्षणासाठी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रथम प्राध्यापकांची गुणवत्ता वाढवणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठांना स्वायत्तता देण्याबरोबरच त्यांना पुरेसा निधी व साधनसामग्री देणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 20 विद्यापीठांना जागतिक दर्जा देण्यासाठी योजना जरी चांगली असली तरीही राज्यस्तरीय विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालये भारतीय शिक्षण यंत्रणेला मुख्य पाय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. सुदैवाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या मुद्द्यांना सकारात्मक विचार केलेला आहे. भारताच्या उच्च शिक्षणा क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल करून आपली गौरवशाली परंपरा पुन्हा सक्षम करण्यासाठी सरकार, उद्योग क्षेत्र, सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या खाजगी संस्था यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून समाजामधील सर्व स्तरावरील गुणवान विद्यार्थ्यांना सुयोग्य संधी उपलब्ध होतील व नवीन भारताच्या निर्मितीची प्रक्रिया वेगवान होईल अशी आशा आहे. जिल्हा विशेषतः बलस्थाने, शिक्षण संस्थांची मोठी संख्या, हवाई रस्ते आणि रेल्वे जोडले गेलेले शहर, चांगले औद्योगिक वातावरण, संधी असलेले क्षेत्र, कापड उद्योग, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, ऑटोमोबाईल्स, एरोस्पेस, औषध निर्मिती आणि रसायन उत्पादन, अन्न प्रक्रिया, बांधकाम क्षेत्र, शिक्षण आणि कौशल्य विकास, वाहतूक आणि गोदामे, कमतरता, अत्याधुनिक आणि विकसित विमानतळाचा अभाव, जगाच्या किमतीमध्ये आवाजवी वाढ, धोके, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात परदेशी कंपन्याकडून मोठी स्पर्धा, बांधकाम क्षेत्राकडे तरुण आकर्षित करण्याची अडचणी, कौशल्य देणाऱ्या महाविद्यालयांचा अभाव, अशा सर्व एकंदरीत उच्च शिक्षणातील मोठे आव्हाने आहेत. ते आव्हाने फक्त शासनाचा निधी आणि त्याचं अंमलबजावणी यानुसारच ते आव्हानं आपण चांगल्या पद्धतीनं कौशल्ययुक्त शिक्षण दिलं उच्च शिक्षण तर नक्कीच आपला देश देखील जागतिक महासत्ता किंवा पेटंटमध्ये प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे जाऊ शकतो. धन्यवाद.